जोरदार टायांनी स्वागत करूया अभिमानी बाणे साहेब यांचा. कशी नशिबाने थट्टा आज मांडली, माझा काळजाची तार आज छेडली. नमस्कार साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपका बहुत स्वागत मेरे स्टुडिओ में. साहेब, मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही एंट्री आज शांत शांत घेतलीत. मग काय उड्या मारत येणार का माणूस आता? आणि उड्या मारायला आपण एक माणूस ठेवलाय ना तिकडे, तो याच्या मामाच्या पेचा मामा. याच्या मामा त्याच्या मामा कोण? अरे सिद्धार्थ जाधव आपला. परवा एका इव्हेंट मध्ये म्हणत होता तो गाण्यामध्ये एंट्री मी हेलिकॉप्टर मधनं घेतो म्हणून. हो हा, मग इव्हेंट वाले म्हणले नको नको तरी ऐकले ना हा. अरे बापरे, शेवटी ते मानले, हेलिकॉप्टर आणलं, गाणं सुरू झालं, ह्याने वरतून उडी टाकली. मग काय, गाणं संपलं तरी हा येईन स्टेजवर. अरे बापरे, का? थिएटर मध्ये कार्यक्रम होता, हा वर गच्चीवर पडला होता. आता एवढ्या उड्या मारणं आपल्याला जमणार आहे का? अरे साहेब, तुम्ही उड्यांबद्दल बोलणं म्हणजे काय बोलताय? नाही म्हणजे अधिकारवाणीने त्याच्याबद्दल बोलू शकता असं म्हणायचं होतं मला. बर बर, वा वा. तर बाणे साहेबांचं आपण इथे स्वागत करणार आहोत आणि आता आपण बोलवणार आहोत आपल्या पुढच्या पाहुण्यांना. मेरिट लिस्ट मध्ये येऊन सुद्धा कॉलेज मध्ये ज्यांना ऍडमिशन मिळालेली नाही, जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे कमलेंद्र नागपूरकर जी का. अरे नहीं 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 नहीं, वाह वाह वाह. ठीक आहे, तुझा का लागलाय तिकडे? अध्यक्ष महोदय, आपके पास एटीएम होगा लेकिन हम है उसका पिन. आपके पास चिराग होगा लेकिन हम है उसके जीन. कॉलेज किसी का भी हो लेकिन हम है उसके डीन. और एक बात याद रखो, काही ही झालं तरी मी पुणे मी पुणे मी पुणे. वा 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 वा. साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं सांगायचं झालं तर हा डायलॉग जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही तुम्ही आलायत. हो, आमचा चित्रपट सुपर हिटच असतो. तुमचं म्हणजे ते टायटॅनिक पिक्चर सारखे झाले. पिक्चर हिट आहे, डायलॉग हिट आहेत, गाणी हिट आहेत, पण बोट बुडाली त्याच काय? त्या बोटीमध्ये तुम्ही सुद्धा होतात हे लक्षात ठेवा. नाहीतर काय, तुम्ही ऐन वेळेला अशी उडी मारली म्हणून नावेचा बॅलन्स गेला आमचा. तुम्ही जरा तोंड बंद ठेवा चंद्रकांत कुलकर्णी. काय बोलताय तुम्ही? अरे काय हे चंद्रकांत कुलकर्णी, काय कसा बोल. नाही कस आहे, अजून मी तुमच्या वर्गात नवीन आहे ना, तर नावं पाठ व्हायला थोडा वेळ लागणारच मला. तोच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नावं पाठ होता येतात तोपर्यंत तुम्ही पक्ष बदलता. असं काय बोलतात मला धर्मेंद्रजी? कमलेंद्रजी हा नाव होतील पाठ मला. एक मिनिट, तो कमलेंद्रजी आपका और चंद्रमोहन दादा आपका, दोनों का स्वागत है मेरे स्टुडिओ में. मैं आपसे रिक्वेस्ट करूंगी की आप यही हमारे साथ रुकिए. आणि आता वेळ झालेली आहे पुढच्या पाहुण्यांना बोलवण्याची. यंदाच्या इलेक्शनच्या मॅच मध्ये ज्यांनी बॅटिंगची एक बाजू सांभाळून धरली,
रनरेट कमी पडत असताना सुद्धा वर्ल्ड कप आम्हीच जिंकणार असं जे सतत शेवटपर्यंत ठामपणे सांगत होते आणि मॅचच्या शेवटी नॉट आउट राहिले असे संजय नॉट आउट. काही झालं तरी कॅप्टन आमचाच होणार. सर कॅप्टन तुमचा झालाय आणि दोन ओव्हर सुद्धा झाले. हो बघा आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. कॅप्टन आमचाच झाला. बरोबर आहे ना. क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षच तुमच्याकडे असल्यामुळे तुमचेच कॅप्टन होणार. एक मिनिट, तुम्ही माजी अध्यक्ष बोलाओ, माजी म्हणा. ते माजी असले तरी बाजी तेच मारणार हे लक्षात ठेवा. आणि हो, पावसात मॅच खेळणारा माणूस येतो. वा 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 वा. काय ते प्रेम उतू चाललंय, काय ते प्रेम उतू चाललंय. नाहीतर आतापर्यंत प्रत्येक सामन्यात तुम्ही त्यांच्या विरुद्धच बॉलिंग करत होता. असू द्या, कॅप्टन आमचाच होणार. सर कॅप्टन तुमचा झालाय. सर झालाय आणि आता वेळ झालेली आहे त्या कॅप्टननाच या मंचावरती बोलवण्याची. मेरे स्टुडिओ में मैं स्वागत करना चाहती हूँ. जोरदार तालियों के साथ स्वागत कीजिए सेनापति मुंबईकर जी का. मी आलो, मी पाहिलो, मी लढलो, मी जिंकून घेतलं सागर. मी आलो, मी पाहिलो, मी लढलो. नमस्कार तमाम मराठी बंधू भगिनींना, माझा मानाचा मुजरा. मी नवीन आहे, मला सांभाळून घ्या. खर तर आज तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज मला आहे. हे बरंय, माझं आता स्किट पार्ट नाही. मी म्हणतो का मला सांभाळून घ्या असं काय आहे. मी स्किट बद्दल बोलत नाहीये, सत्तेबद्दल बोलतोय. आणि स्किट तर तुम्ही सांगू नका, माझी स्किट मी लिहितो. म्हणजे हे लिहितात. तुम्हाला असं नाही का वाटत की ते स्वतःला जास्त डायलॉग लिहितात? आमचं सरकार कमी बोलणार आणि जास्त काम करणार. आम्ही कमी बोलतो आणि जास्त काम करतो. पाठ होत नाही ते सांगा ना. मग पाठांतरच तुम्ही आम्हाला सांगू नका. आमचं आम्ही बघून घेऊ. तुमची माणसं तुमच्याकडे पाठ फिरवत आहेत ते बघा. खरं सांगतो नाहीतर एक दिवस तुमचा मार्ग खडसे तर होईल. खडतर होईल लक्षात ठेवा. आणि मग म्हणायची पाळी येईल. एकनाथ चालू रे आपलं हे एकला एक एकला चालू रे. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी भी लेती जिंदगी तो नहीं. ही चर्चा खूपच गरम व्हायला लागली आहे असं आपल्याला दिसतंय आणि वेळ झालेली आहे आपल्या पुढच्या पाहुण्यांना इकडे बोलवण्याची. गाडी कुणाची असो त्यांची सीट मात्र पक्की असते. राजकारणातले गुलजार असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. जोरदार टायांनी स्वागत करूया कविराज पाठवले यांचं. नमस्कार. एक
साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या स्टुडिओमध्ये. पण मला कळलं नाही, तुम्ही ते आमदार झाल्यासारखं वाटतंय गाण्यावर आलात. तुम्ही खासदार आहात ना? बरोबर आहे. मी आहे खासदार, मी आहे खासदार, व्हायचंय मला आमदार. मी आहे खासदार, व्हायचंय मला आमदार. प्रत्येक पक्षात माझ्यासाठी आहे एक खासदार, कारण मी आहे पाठवले. यात यमक कुठे जुळले? प्रत्येक वेळी जुळवायचं नसतं यमक, कळलं का? आता तुमचा नि त्यांचं यमक जुळलं का? प्रत्येक वेळी जुळवायचं नसतं यमक, प्रत्येक वेळी जुळवायचं नसतं यमक. सत्तेचं आहे आमच्याकडे गमक, आमच्याकडेच आहे एक वेगळी चमक, कारण आमच्या टूथपेस्ट मध्ये आहे नमक. अशा पद्धतीने पाठवले जी आलेले आहेत आणि ह्या चर्चेला कवितेचं स्वरूप त्यांनी आणलेलं आहे. थँक्यू सो मच, थँक्यू. तुमचं खूप खूप स्वागत आणि इथे मंचावरती तुम्हाला थांबण्याची विनंती करते. आणि आता मात्र पुढे जाऊया या चर्चेत, बोलवूयात आपल्या पुढच्या पाहुण्यांना. खरं तर जे राजकारणामधले जादूगार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यांची जादूगारी आपण सगळ्यांनीच इलेक्शन मध्ये पाहिलेली आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया दादा बारामतीकर यांचं. स्वागत. तुझको मिलना तो मैं आज पाता टूट गया, और तुझसे मिलते समय हल्की बजते बजते मेरा चिपरुस टूट गया है. थांबना जरा 2 मिनिट. माझ्या ठिकाणी माणूस बोलतोय ना, काहीतरी तुझी गाणी ऐकायला आले का लोक? पुण्यामध्ये आहेस एवढं लक्षात ठेव. एवढं माझ्यापासून लांब जायची गरज नव्हती. मी फक्त तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होतो या ठिकाणी. नको नको, तुमच्या शुभेच्छा नको. का पहाटे पहाटे येऊन तुम्ही ज्या काय मला शुभेच्छा दिल्यात, 5 वर्ष माझ्या आता डोक्यात राहणार आहेत. नको तुमच्या शुभेच्छा. काय पहाटेचा गजर पण लावत नाही ते आता दत्तून उठतात सकाळी. माझ्या ठिकाणी मला अत्यंत चांगलं वाटतं की पुण्यासारख्या शहरामध्ये आपण आलेलो असताना एक सामाजिक चित्रपट धुरळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपण करत आहोत, आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी एक म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. दादा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या स्टुडिओ मध्ये. पण खर तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादांच्या या नवीन लुक साठी. दादा खरोखर फार छान वाटतंय तुम्हाला या कपड्यात बघताना, म्हणजे बंद गळा वगैरे छान. बंद गळा म्हणजे ते या ठिकाणी म्हणजे ती तुमची घुसमट होते असं म्हणायचंय का तुम्हाला? मी तुम्हाला सांगून ठेवतो, हा जरी गळा बंद असला तरी माझा आवाज कुणी बंद करू शकत नाही त्या ठिकाणी. आणि मी नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करतो. सामाजिक जीवनामध्ये आपण जेव्हा काम करत असतो, राजकीय जीवनामध्ये जेव्हा आपण काम करत असतो, तेव्हा आपण शांतता राखणं गरजेचं असतं. पण मी बोलल्यानंतर माझा आवाज सुरू झाल्यावर समोरच्याचे कसे 12 वाजतात ते सगळ्यांना माहिती आहे. आणि कपड्याचंच तुम्ही मॅडम या ठिकाणी विचारलेलं आहे, तर सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्या आजूबाजूला बरीच मंडळी आपल्याला भेटत असतात. एक चांगला पेहराव आपला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आमचे मित्र आज सिद्धार्थ जाधव या ठिकाणी आलेले आहेत. कुठं आहेत ते? सिद्धार्थ जाधव आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याकडून मी हे शिकलेलो आहे की बाबा सामाजिक जीवनात काम करत असताना आपण चांगले कपडे घातले पाहिजेत या ठिकाणी, मग त्याचा त्याचा फायदा होतो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी म्हणजे बॉलिवूडमध्ये. सिद्धार्थ यांचं नाव घेतलं तर मला विचारायचं की ते वेगळे वेगळे गॉगल सुद्धा घालतात का? रोज वेगवेगळे गॉगल घालतात. लोकांना वाटतं फॅशन आहे, पण तसं काही नाहीये. ते रोज ट्राय करून बघतात कुठला आपल्याला चांगला दिसतो. घातला की प्रसादोग भेटतात, म्हणतात हा काय बरा नाही, हा काय बरा नाही, इतके दिवस एकही बरा नाही, म्हणून ते रोज नवा नवा घालतात. पण रोज नवीन नवीन कपडे पण घालणारा हा माणूस. पण कपडे ते घालणार असते, सुपरस्टार आहेत. मी कुठं म्हणलं लॉन्ड्रीत कामाला आहेत? एवढं आम्हाला कळतं मॅडम, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्ही त्यांचे चित्रपट पाहत असतो या ठिकाणी. दादा तुमचं तर स्वागत आहेच माझ्या स्टुडिओमध्ये. पण मला आता एक प्रश्न पडला की दादा जर या मंचावरती आलेत
तर काका सुद्धा आल्यात का? वा वा, अतिशय चांगला असं मनाला स्पर्श करणारा हा प्रश्न तुम्ही विचारलात. राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या ठिकाणी काका असतात त्या ठिकाणी दादा असतात, आणि दादा असतात तिथं काका असणारच. वा वा वा, याचाच अर्थ वेळ झालेली आहे काकांचं स्वागत करण्याची. जोरदार त्याने स्वागत करूया काका बारामतीकर यांचा. पाऊस पडला काका, छान गाणं लावलं. नाही, यांच्या डोक्यात जेव्हा टिकटिक वाजते तेव्हा समोरच्याची धडधड वाढते. काका आशीर्वाद द्या. होय, कुठेही जा पण सांगून जा. काय थंडीचे दिवस आहेत, जरा जपून. म्हणजे कसं असतं, कुटुंब प्रमुखाचं काम असतं मुलांना सांभाळणं. हे नाहीतर काय, कुणीतरी चॉकलेट देऊन तुम्हाला ओढून नेलं तर आमचं जरा लक्षात ठेवा तुम्ही. आता मला दादांना हेच विचारायचं आहे की तुम्ही येण्याआधी मी असं म्हटलं की तुमचा आता उल्लेख जादूगार म्हणून केला जातो. तुम्ही जी जादू केली ती अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली. म्हणजे एका ठिकाणाहून क्षणात गायब होऊन दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि तिथून कोणाला कळायच्या परत त्या ठिकाणी परत येणं, ही जादू तुम्ही कशी जमवली आहे दादा? सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला चित्रपट पाहण्याचा तसा योग कमी येतो. पण लहानपणापासून मला एक चित्रपट आवडत आला, मिस्टर इंडिया. हा चित्रपट जर आपण त्या ठिकाणी बघितलेला असेल तर मिस्टर इंडिया अशाच पद्धतीनं एका ठिकाणाहून गायब होत असतो आणि दुसऱ्या ठिकाणी प्रकट होतो, आणि लोकांना ते खरं वाटेपर्यंत तो तिथून गायब होतो आणि पहिल्या ठिकाणी प्रकट होतो. याचं कारण त्यांच्यात आणि माझ्यात एकच साम्य आहे, घड्याळ. मिस्टर इंडियाकडे ज्या पद्धतीने एक जादूचं घड्याळ होतं तसंच आमच्याकडे सुद्धा आहे, त्याच्यामुळे ही जादू घडत असते. नाही पण दादा, मी बघते तुमच्या घड्याळाला बटन नाहीये. ते माझ्याकडे आहे. मी ऑपरेट करत असतो. हा, ते मीच तयार केलंय ना घड्याळ, त्याला माहित आहे ते. घड्याळात वाजलं आई, आईने केलं की खाता खाता एक तास गेला. आई, मी नाही अभ्यास केला. पुन्हा एकदा पाठवले साहेबांच्या कवितेने आपलं मनोरंजन झालेलं आहे. मला फार आनंद होतोय की आज एकाच मंचावरती पुतण्या आणि काका असे आलेले आहेत. तेव्हा आता मात्र वेळ झाली आहे बोलवण्याची. त्यांच्याच मित्राला जोरदार टाने स्वागत करूया, बाळासाहेब जोरात यांचं. अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी. अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी. एक जगह जग जमा हो तीनों महाजगासारी. यूलो वहाँ मजा नहीं चला दूसरों में. तुम्ही एका जागी थांबा ना जरा. तुम्ही आमच्यात आलाय. हो गे, ते फोटो काढायला. महाजकास काय बोलताय तुम्ही? महाजकास आघाडी. अरे आघाडी नाही, ही तर बिघाडी आहे. बिघाडी तीन ठिकाणी काम बिघाडी. बरोबर आहे. आता तीन पायाची शर्यत म्हटल्यावर तोल जाणारच ना. बोला बोला बोला. आमचा हा मल्टी स्टार सिनेमा तुमच्या डोळ्यात खोपणारच. कारण हा आमचा मल्टी स्टार सिनेमा धुराळा घेऊन आलाय आणि तो समोरच्याच्या डोळ्यात घुसला की तो समोरच्याला डोळ्यात चोळाच लावणार. बघा, तीनच्या आकड्यावरून बोलायची गरज नाहीये. तीनचं वेगळं महत्व मी सांगायची गरज नाहीये. अरे, टू पिन मध्ये शॉक बसतो, थ्री पिन मध्ये नाही बसत. कारण त्याच्यामध्ये अर्थिंग असतं. अर्थिंग हो, आणि ते अर्थिंग खातं आम्ही आमच्याकडे घेतलंय. अर्थिंग बद्दल बोलतात, अर्थ खात्याबद्दल नाही.
तर तीनचं महत्व. अरे चूल सुद्धा तीन दगडांची मांडावी लागते. बेलाला पानं तीन असतात. अरे पत्त्यामध्ये तीन पत्ती. नाही म्हणजे म्हणजे जिंकायचं असेल तर तीन एक के फार महत्वाचे असतात. असं 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 मी तुम्हाला सांगत होतो. आणि हेच हेच मी तुम्हाला सांगत होतो. पण हेच तुम्हाला समजेची ना. पास झाला तर ही गाणी बिनी झाली असतील तर मला जायला पाहिजे. मला वेळ होतोय, मी निघतो. दादा दादा अहो असं काय करताय? माझी चर्चा आताच सुरू झाली आहे. मला ते नाराज झाले का परत? नाही नाही येतील. काळजी करू नका. दादा म्हणतात माझा पूर्ण कंट्रोल आहे. मला या ठिकाणी उशीर होतोय. मला बारामतीला जायचंय. दादा पण माझी चर्चा ही आताच सुरू झाली आहे. एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या आणि मग तुम्ही जाऊ शकता. विचारा विचारा. मला तुम्हाला आजच्या ज्या चर्चेचा मेन प्रश्न आहे तो तुम्हाला मला विचारायचा आहे. दादा 2019 या वर्षात तुम्हाला आवडलेला मराठी चित्रपट कुठला? नाही मला आवडलेला चित्रपट तर मी सांगेन धुरळाच आहे. पण मला आवडता अभिनेता जर तुम्ही या ठिकाणी विचाराल तर तो आहे सिल्वर ओक. हे प्रसाद ओक. कारण राजकारणामध्ये सिल्वर ओकला आणि सिनेमामध्ये प्रसाद ओक यांना किती महत्व आहे. वा वा. ते आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे या ठिकाणी. वा वा. धन्यवाद धन्यवाद दादा, तुम्ही आज या चर्चेत सहभागी झालात. आणि मला असं सांगायला या ठिकाणी आवडेल की मनोरंजन करणं हा अभिनेत्यांचा प्रांत आहे. आम्ही नेते फक्त सामाजिक जीवनामध्ये काम करत असतो या ठिकाणी. हा पण तुम्ही पण काही यावर्षी कमी मनोरंजन केलं ना? बघा आम्ही ते मनोरंजन केलेलं नसतं. सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या सेवेसाठी ते केलेलं असतं. मी याच्यासाठी चर्चेमध्ये थांबत नसतो या ठिकाणी. हो दादा, पण तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. चला मी येतो बारामतीला. जायचंय मला. हे आहेत ना? ओके. मला दोघं एकत्र गेलं तर उद्या सकाळीच प्रगटतील पटकन. तर दादा आता या चर्चेत न गेलेले आहेत, पण ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. मी विचारणार आहे महत्वाचा प्रश्न की 2019 हे वर्ष कुणी गाजवलं? अरे कुणी म्हणजे काय, आम्हीच गाजवलं. तुम्ही कसं काय? अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की साहेब आता कुठे जाणार, साहेब काय करणार, आता हे साहेबांना घेतील का नाही. पण शेवटी मी गाडीत घुसलो आणि माझी सीट पक्की केली का नाही. पण तुमची गाडी पंक्चर झाली. ती ह्यांच्यामुळे झाली. यांनी जादा सीट भरले आतमध्ये. दिसेल त्याला गाडीत घेत होते. नंतर नंतर तर हात दाखवा गाडी थांबवा असं झालं. मेगा भरती झाल्यानंतर गाडी पंक्चर होणार. आणि आता आपण जाऊयात कमलेंद्रजी यांच्याकडे. कमलेंद्रजी तुम्ही सतत म्हणत होतात मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन, पण तुम्ही पुन्हा नाही आलात. अध्यक्ष महोदय, मी जे बोलतो ते करून दाखवतो. मी पुन्हा येईन असं मी म्हणालोच नव्हतो. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन आणि पुण्यात आलो. माझं म्हणणं खरं केलेलं आहे. वा वा वा. आज तुम्ही याचं स्पष्टीकरण दिलं त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आता मी जाणार आहे पुढच्या प्रश्नाकडे. तुम्हाला विचारणार आहे तुमचा ह्या वर्षीचा आवडता चित्रपट कुठला? सई तामणकरचा कुलकर्णी चौकातला देशपांडे. एवढं पर्सनल होण्याची गरज काय? पिक्चरचं नाव आहे हाच चित्रपट का? तर त्यांचं पण तसंच झालं. शपथविधी होईपर्यंत राजीनामा. बरं बरं बरं. आणि आता मी विचारणार आहे मुख्यमंत्री साहेबांना. सर तुम्हाला काय वाटतं 2019 हे वर्ष कुणी गाजवलं? अर्थात आम्हीच. आम्हीच. कारण तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस सर्व चॅनलचे टीआरपी पडले होते. फक्त न्यूज चॅनलचा टीआरपी मात्र 15 दिवस सतत वर होता. वा वा. खरंय खरंय खरंय. सर मला तुम्हाला विचारायचं की तुमची आवडती अभिनेत्री कोण? अलका कुबल. वा वा वा. पण अलका कुबल जी का सर? कारण त्यांच्याकडनं महत्वाची गोष्ट आम्ही एक शिकलो की ननन आणि सासू यांनी कितीही छळ केला तरी आपण आपला संसार मात्र नेटानी करायचा.
आणि आता नॉट आउट साहेबांना विचारणार आहे, सर तुमचा आवडता चित्रपट कोणता? ट्रिपल सीट वाटलंच होतं मला. तुतारी बजी है, तुतारी बजी है, और इसी का मतलब आप सभी जानते हैं कि अब इस मंच पे किसकी एंट्री होने वाली है. तुतारी बजने के बाद हमेशा वही आते हैं, जोरदार तालियों के साथ स्वागत करेंगे राजेंद्र जी इंजन वाले इनका. बसा रे बसा. वाह वाह. करू का मी सुरू? येथे जमलेल्या तमाम मराठी बंधूंनो, मातांनो आणि आमच्या प्रेक्षकांनो, मी इथं आलोय चर्चेसाठी. चर्चा होणार असेल तर थांबतो, गप्पा टप्पा गाणी बिणी होणार असतील मी निघतो आता. क्या बात है. ओ राजेंद्र जी का आगमन हुआ है इस मंच पे और आज इसी पायदान पर हम आगे चलेंगे. माझा पायदान आण रे जरा. तर त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते या मंचावरती आणि साहेबांचं स्वागत आहे आमच्या सगळ्यांतर्फे. साहेब आल्या आल्या मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 2019 या वर्षाबद्दल आम्ही बोलत होतो आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की 2019 या वर्षातला तुमचा आवडता चित्रपट कोणता? नाही, असल्या गोष्टींची चर्चा करायला मी आलेलोच नाही, मला याच्यासाठी वेळच नाही आहे. मी एक मुद्दा घेऊन आलो आज. खरं तर मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि हा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून मी सांगतो. सुंदर. आज आपण इतके चांगले मराठी सिनेमा बघतोय, धुरळासारखा आता चित्रपट येणार आहे. माझा मुद्दा आहे घुसखोरी थांबवा. घुसखोरी मराठी चित्रपटांमध्ये बाहेरच्या लोकांची जी घुसखोरी चालली आहे ना, ती थांबवा आता. मला हेच कळत नाहीये, आपल्याकडे धुराळामध्ये एवढे सगळे स्टार्स आहेत ना, त्या सगळ्यांना आता आपण एकत्र घेतले त्याच्यामध्ये बाहेरचे घुसखोर पाहिजेत कशाला हिंदीतले? सर कोण हिंदीतला घुसखोरी कोणी केली? तो आहे ना एक हिंदी ऍक्टर सिद्धार्थ यादव. नाही नाही सर, यादव नाही, तो सिद्धार्थ जाधवच आहे सर. तो सिद्धार्थ जाधव आहे. अरे पण हिंदीमध्ये तो सिंबा म्हणतो सिंहाला. मला हेच विचार, सिद्धार्थ सिंहाला सिंबा कसं म्हणणार तुम्ही? तुम्ही तिथे असता तर तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबा रे मी तुला सिंहा म्हणेल किंवा वाघ म्हणेल. सिंघम कसं असू शकतं सिंघम नाव? एक तर स्नेहल सिंघम ठेवा आपल्याकडे. तुम्ही तिथे असता तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की मराठी बोला आणि डायलॉग सुद्धा मराठीच घ्या. आता माझी सटकलीच्या पुढे सुद्धा मराठी असलं पाहिजे हिंदी सिनेमात. हे एका डब्यावरचे इंजिनवाले फारच बोलतात पण. काय म्हणालात तुम्ही? एका डब्याची इंजिन वाले. हे बघा आमचं एका डब्याचं इंजिन, ती गाडी निदान दिसतीये तरी ती बुलेट ट्रेन फक्त कागदावरच धावते किती दिवस. आणि आमच्या इंजिनाचं सोडा, तुम्ही डबे फक्त सांभाळा, बाकीची इंजिन दुसरीकडे चालली आता. गप्पा बसा, तुम्ही आमच्या पुण्यात आहात लक्षात ठेवा. कोणाच्या पुण्यात? आमच्या पुण्यात. आमचे म्हणजे कोथरूडचा जावई आहे मी. तुम्ही जावई आहात ना, घर जावई तर नाही ना. आणि तुम्हाला पुण्याचं म्हणणं म्हणजे सिद्धार्थ जाधवांचा जन्म लंडनचा आहे असं म्हणण्यासारखं झालं की आता. साहेब साहेब मी तुम्हाला चर्चेचा मुख्य प्रश्न विचारते, तुम्हाला काय वाटतं की 2019 हे वर्ष कोणी गाजवलं? नाही गाजवलं बिजवलं सोडा, मला हेच म्हणणं आहे माझं पुन्हा पुन्हा की आम्ही म्हणतो मराठी वापरा मराठी वापरा मराठी वापरा, पण त्याचा विपरीत परिणाम दिसायला लागलाय मला हल्ली. सिनेमांची नावं बदलली, म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा आपण भेटलो होतो त्यावेळेला मी म्हणालो होतो की सिनेमांची नावं इंग्लिश आली आहेत ती मराठी करा, त्याचा परिणाम काय झाला बघा, मी आणलंय ते आणरे. वा 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 वा. नाही त्याची एंट्रीला त्याला पेमेंट होतं म्हणून त्याला म्हटलं ये. हे बघा मी मागच्या वेळेला म्हणालो होतो की तुमची इंग्लिश नावं होत आहेत ती मराठी करा, आता हे कुठलं मराठी आहे मला अजून कळलेलं नाही, ही कुठली नावं आहेत मला सांगा. परवा कुठला सिनेमा आला होता खिचिक, आता हा खिचिक कसं काय नाव असू शकतं? खिचिक हा आवाज आहे. आणि तुम्ही खळखट्याक म्हणता ते चालतंय? खळखट्याक हा आवाज नाहीये, ही मोहीम आहे, हा जनतेचा आवाज आहे आणि तो चित्रपट नाहीये, जनतेचा चित्रपट चांगला करण्यासाठी असलेला आवाज आहे. बर दुसरा कुठला रंपाट? हे कुठलं मराठी आहे असं वाटतंय कुणीतरी पाठीत धपाटा घातलाय.
माईक नव्हता तो तुम्ही मला आता बद्रिके बोलायला लावू नका त्या विषयावर. सहा महिने दाढी वाढवली होती, सहा महिने. आम्ही म्हटलं लेडीजचा रोल कोण करणार, तर म्हणजे माझा एक धमाका येतोय तुम्ही बघा. त्याच्यानंतर आलेली काय नाव, टकाटक, वंटास, गॅटमॅट. माझं म्हणणं हेच आहे की तुम्हाला मराठी वापरायची, मराठी नावं वापरा. आता हे तयार केलेली नवीन मराठी कुठून आणली आहे तुम्ही? सिद्धार्थ जाधव ते फक्त हिंदीत गेला, तर त्या अभिनेत्यांना मराठी शिकवा आणि पूर्ण डायलॉग मराठीत असला पाहिजे. ते सांगतील सर, तुमचं म्हणणं पोहोचवतील त्यांच्यापर्यंत. तर आता मी काकांकडे येणार आहे. काका बारामतीकर यांना मला विचारायचं आहे की काका, इथे बसलेले सगळेच मान्य करतील की 2019 सामन्यात खरं तर तुम्हीच मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहात. मला तुम्हाला एक वेगळाच प्रश्न विचारायचा आहे, तुमचं आवडीचं गाणं कुठलं? टिप टिप बरसा पाणी, पाणीने आग लागली. पाणी काय आग लावू शकत हे या इलेक्शन मध्ये बऱ्याच जणांनी बघितलंय. त्यामुळे मी काय जास्त बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. काय संजयजी, वा, एक उत्तर इकडनं काकाने दिलेलं आहे आणि आता पाठवले साहेब. मला तुम्हाला विचारायचंय की तुमचा 2019 मधला आवडता सिनेमा कुठला? मला सिनेमे नाही आवडत, मला कलाकार आवडतात त्यातले. हो, मग तुम्ही एखादा कलाकार सांगा. मला माझा आवडीचा कलाकार आहे मी स्वतः. कारण मी आहे एक कलाकार. मी आहे एक कलाकार जो कविता करतो एकदम प्रकाश. आणि आता मी विचारणार आहे बाळासाहेब जोरात यांना की त्यांचा आवडता सिनेमा कुठला? अर्थात नशीबवान. अरे खरे तर या निवडणुकीत, या इलेक्शन मध्ये आम्हीच खरे तेवढे नशीबवान ठरलो. आणि हिंदीत जर म्हणाल तर बाजीगर. कसं काय, सगळ्यांनाच माहित आहे हार के जितने वाले को बाजीगर कहते हैं. पण आता आपण जाणार आहोत एका शूटिंगच्या लोकेशनवर. कसं आहे, गावखेड्यामध्ये हल्ली खूप शूटिंग्स होतात, पण तिथे सुद्धा एक लोकल राजकारण असतं. आणि दोन गट जर शूटिंग बघायला एकत्र आले मग काय राडा आणि काय धुरळा उडणार आहे ते आता आपण बघूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चला हवा उद्याच्या संपूर्ण टीमचं. काय लोकेशन आहे वा, मी पहिला माणूस असेल या गावात शूटिंग करणारा. अरे काय लोकेशन मिळालंय, आजपर्यंत कुठल्याच पिक्चर मध्ये दाखवलं नाही. हा हा सर, तुम्हाला काय वाटतं गावात शूट होणारा प्रत्येक पिक्चर सायरेट असतो काय? बस तू, अरे माझा पिक्चर असा धुराळा करणार, धुराळा. तुला सांगतो लोक ट्रिपल सीट येऊन हा पिक्चर पाहतील. तू आण, तू तू आण ती. अरे एवढंच काय, ती आण ती सुद्धा पिक्चर पाहतील. म्हणजे थोडक्यात काय, सगळे क्लासमेट्स हा पिक्चर पाहतील. हिरो कुठे आपला हिरो? हिरो हिरो बाय. अच्छा ए मला सांग ना, माझी स्क्रिप्ट कुठे आहे? हा स्क्रिप्ट आहे. आणि ए किती सीन आहेत आज माझे मला सांग. हा आणि हो ते बोलायचंच राहिलं रे. काय ते? नाही नाही पेमेंटचं काय, माझा ना बॉय आहे ना त्याचे 2000 रुपये आणि माझा मेकअप मन आहे ना त्याचे 5000 रुपये पर डे आहेत. ऐका ना सर, अख्ख्या पिक्चरचं तुमचं बजेट 350 ठरले. आजच्या गावात काय सांगतो. अरे यार तुम्हाला परवडत नाही तर माझ्यासारख्या स्टारला घेतं कशाला रे तुम्ही? सर स्टार म्हणताना थोडं तर काहीतरी वाटू द्या. काय अहो, तुमचे मागच्या पिक्चर 1650 रुपये कमवले फक्त. 5.5 पिक्चर संपटून आपटले तुमचे. अरे 5.5 बोलले तू? 6वा पिक्चर थिएटर मालकानं जाणार तिथून बंद करून घरी गेला. ठीक आहे ठीक आहे, एवढं काय बोलणं, पण ते कर ना जरा वर खाली कर ना, राऊंड फिगर कर ना एकदम. 400 रुपये तर दे. ते तुमच्या ऍक्टिंग बघून ठरवू आपण. नाही नाही ऍक्टिंग बघून तुम्ही 150 द्याल, आताच ठरवू काय ती. काय कॉन्फिडन्स आहे बघा. बरं बरं ठीक आहे, आपण 400 ठरवून टाकू, फायनल करू. बरं ऐक ना, हिरोईन कोण आहे रे? अरे लाखो जीवाची धडकन गावात चंद्रशिला बनसोडे. हॅलो सर. हॅलो सर, मला यायला थोडा उशीर झाला. नाही काय एक मिनिट,
तुमच्या दातात काहीतरी अडकले ते काढा ना. काय मला वाटते केस. शट अप. आता दुसरा कोणी मिळाला नाही का हिरो म्हणून? काय करणार, आखी इंडस्ट्री त्या दुराळ्यामध्ये गेली म्हणून माझ्या बुडण्याशी ब्या पोपटात आला. मला असं का वाटतंय की तुम्ही माझा अपमान करताय? नाही नाही, मी कन्फर्म अपमानच करतोय. अपमान करताय कमसोल माय ना आपण, म्हणजे जरा आपल्यामध्ये लफडी नको. ठीक आहे, आपण शूटिंगला सुरू करायचं. ओके ओके, हा मी व्यवस्थे. हा बसा बसा, तुम्ही इथं बसा. बसते बसते. आणि बघा सीन कसा आहे की हिरो मी हिरो आहे हा ते माहिती तिला. तुम्ही या सही इकडून येता हा आणि मॅडम कडे जाऊन म्हणता सखे सखे प्रत्येक संध्याकाळी तुझ्या आठवणींची हुर हुर सखे. थोडी ऍक्टिंग मला पण शिल्लक ठेवा ना. सगळं तुम्हीच करणार, तुम्ही फक्त डायलॉग सांगा ना काय ती. सॉरी सॉरी, डायलॉग असाय. तुम्ही नीट बघा. सखे प्रत्येक संध्याकाळी तुझ्या आठवणींची हुर हुर, मग रात्री झोप येत नाही, मग ऍसिडिटी आणि मग गॅस. चला असं काय डायलॉग असतो का हुरहुर फुरफुर असं हे व्हायचं आहे? नाही, आपल्या पिक्चरचं नावच ना गॅस वाली लव्ह स्टोरी. कळलं जमलं मॅडम करा. ऐका ना, आपण शूटिंग सुरू करायची का? हो प्लीज प्लीज सुरू करूया. यस शूटिंग सुरू करा तुम्ही. सुरू करूया काय सुरू करूया? अरे स्वतः भैया साहेब इथं आले तुम्हाला भेटायला. ए उठ. अरे मी भैया साहेब असतो ना, मेन असतो ना मी. असा ना भैया साहेब. भैया साहेब आले. कोण भैया साहेब? कोण भैया साहेब? आयुष्यात प्रॉफिट करून देणाऱ्या माणसापेक्षा जो आपला लॉस करू शकतो त्या माणसासोबत राहायचं. आणि भैया साहेब म्हणजे टोटल लॉस. आत्ता विंगेज स्किट पाठ करत होता, एवढं नाही पुरलं. हे बघ हातावर लिहू, त्याचा हात नाही पुरला. हा बघ माझ्या हातावर क्यू लिहू. पण भैया साहेब हे भैया साहेब आहेत. आपली ओळख करून दे. अरे युवा नेते भैया साहेब, एक एक काळचा गावन सोडलेला सांड. विषय काय बोलतो तू? एक एक काळचा. अरे आत्ताची ओळख करून दे. अरे आजचे युवा नेते तरुणांच्या गळ्यातले ताईत आणि रात्री 9 नंतर फुल टाईट. हे अर्थ नाही महत्वाचं. काय ता भैया साहेब तुमच्या शूटिंगच्या उद्घाटनाला आलेले आहेत. ए विनंतीला मान देऊन. विनंतीला मान देऊन. नाही पण आम्ही नाही केली विनंती. काय केली मग आता करा का? भैया साहेबाचा इगो हट. हे बघ या गावात आपल्या परमिशन शिवाय, म्हणजे गावात कुठला भी कार्यक्रम असू दे, उद्घाटन आपण करतो. भाऊ करतात. आता परवा रम्याच्या पान टपरीचं उद्घाटन कुणी केलं? भैया साहेबांनी केलं. फीत कापून? नाही नाही, टपरीवरच पान खाऊन. 120-300 हरिपत्ती इलायची पैसा बाद में. नंतर 2 तास चक्कर येऊन बाकड्यावर पडले होते. लोक विचारत होते बाकड्यावर कुठलं डांबर सांडलंय. काय बोलतो तू? नाही नाही, पण 2 तास तिथे होते भाऊ. अरे कसं आहे ना, तळागाळातल्या लोकांशी मला जरा संपर्क करायला आवडतो. आणि गरीब माणूस बाकावर कसा झोपत असेल याचा अनुभव घेण्यासाठी मी तिथे झोपलो. वा भैया साहेब लय भारी. पण आता करू द्या ना आम्हाला शूटिंग. द्या. नाही नाही, मला परमिशन देणार नाही. अरे माझ्या परमिशन शिवाय गावात कोंबडी अंडी बी घालत नाही. कळलं का? उंदीर बिळ पण करत नाही. आणि कुत्रा भुंकत पण नाही. एक तरी माणसाचं उदाहरण द्या ना. तेच तर माझे ऐकत नाही ना. बरं ऐक. म्हणजे गावात कुणी माझं ऐकत नाही असं कुणी नाही का? ऐका ना भैया साहेब, आणि तुम्ही द्या ना आम्हाला परमिशन शूटिंग करायला. करू द्या ना आम्हाला. नाही देत, नाही देणार. प्लीज आम्हाला परमिशन द्या ना दिली. अहो बाई तुमच्यासाठी काय पण, आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो सांगा. ही आमच्या गावाकडून तुम्हाला ही चुनी. बुका कुठे बुके? देतो ना भाई देतो. हा.
अरे बुके काय मारतो? मी म्हणलं ना बुके पाहिजे, बुके बुके फुलांचा बुके, फुलांचा बुके आणलं ना भाई. आपल्याला लागत नाही का? हा हे बघा भाई घ्या, आमच्या गावाकडून तुम्हाला सप्रेम भेट. ओ गॉस, सच अ ब्युटिफुल बुके, सुंदर येतं फुलं. तुमच्या पेक्षा नाही का? 300 रुपयाला होत. तुम्ही म्हणालात ना तुमच्या पेक्षा नाही म्हणून. बाई तुम्ही हुकुम करा, एक एकर फुलांची बाग तुमच्या नावावर करतो. हाऊ डिस्गस्टिंग. थँक यू. शिव्या घालतात त्या. या सुधीर बरं करू का आता शूटिंग सुरू? मी हा करा का? चला कुठे? हे मॅडम लाईक चे सांग रे. काय चहा सांगायची ना? चहा नाही चाय, चाय. हा तेच. ए मॅडम लाईक चे सांग. अरे मला बसायला चाय पाहिजे. चहात बसलं तर भाजन ना मॅडम. अहो काय बोलताय तुम्ही, बसायला चाय म्हणजे बसायला खुर्ची खुर्ची. बसा इथं बसा मॅडम. इथे हा बसा. मी हिरू आहे. हा तू हिरू. हा डायलॉग लक्षात आहे ना? हा पाठ आहे सगळं माझ्या. ए बघा का माझ्या टायमला माझ्या कणी करायची पाठ बीट म्हणायचं नाही. डायलॉग काय तुम्ही अपमान नाही ना करत आहे? कन्फर्म अपमानच काम कन्फर्म करायचे काय करायचं ते भांडणं नको आपल्या. हा डायलॉग माहिती ना की तुझ्या आठवणीनं संध्याकाळी हुरू हुरू लक्षात तू. येस कम ऑन रेडी लेट्स स्टार्ट ऍक्शन. चक्की तुझ्या आठवणीने रोज संध्याकाळी माझे हात थरथरतात. काय झालं? अरे आठवणीनं हुरहुर थरथर काय थरथर? अरे हुरहुर काय? अरे ती हिरोईन आहे का बाटली का ती थरथरायला? सॉरी ना एवढं रागून. चल चल परत करत सीन परत. चल चल ओके. वन मोर टाइम लेट्स डू इट. ओके रेडी ऍक्शन. ऍक्शन. थांबा तिथं. ओ गॉड. काय काय चाललंय का इथं? हा कॅमेरा काय रुखवताला लावलाय का? दिसत नाही का शूटिंग चालू आहे? आमच्या गावात शूटिंग करायची परवानगी कोणी दिली तुम्हाला? कोणी दिली रे? तुम्ही दिली ना? हा मी दिली. मी स्वतः भैया साहेबांनी दिली आहे परमिशन. कोण अरे भैया साहेब? भैया साहेबाचा इगो हट. अरे इगो हट कसा होतो सांग रे? अरे तुम्ही जर सापाला एनाकोंडा म्हणला तर गांडुळाचा इगो हर्ट होणारच ना शेठ. अरे विषय का? अरे काय बोलतोस तू? इगो हर्ट झाला ते सांगतोय. हा हे बरोबर आहे. कोण आहे तो भैया साहेब? तो कोण आहे म्हणजे भैया साहेब युवा नेते. बघे 48 वर्षाच्या माणसाला युवा नेता नाही म्हणत. तू ना राहुल दे बाबू. राहुल दे तू. आणि या गावची फर्स्ट लेडी म्हणून मी सांगणार शूटिंग होणार की नाही ते. ए काय सांगायली, गेले 2 महिने फर्स्ट लेडी मीच होतो. फर्स्ट लेडी बोलले, फसलेली लेडी नाही. ऐका ए गुपचूप बसा ऐका. हे बघा माझी मिसेस गावचे सरपंच आहे, त्यामुळं माझी मिसेस जे बोलाल जसं बोलाल तसंच होईल. तिला वाटलं शूटिंग करायचं तर शूटिंग होईल, नाही वाटलं तर शूटिंग होणार नाही. ओ माय गॉड, म्हणजे आता शूटिंग होणार नाही इथे? हे बघा मॅडम, शूटिंग होणार पण आमची एक अट आहे. आमचं कसं पशुखाद्य बनवतो आम्ही, तर हिरो आणि हिरोईन डायरेक्टर ऐक ऐक तू इकडे ऐक. हिरो हिरोईन प्रत्येक सीन मध्ये आमचं पशुखाद्य असं हातात धरायचं आणि मग सीन करायचा. हिरो हे फक्त असं हातात धरायचंय ना? तुमची ऍक्टिंग बघता तुम्ही खाल्लं तरी चालेल. हे अपमान करतायत कन्फर्म? कन्फर्म. हे पशुखाद्य आम्ही करतो त्याची ऍड. चला आता करा सुरू. चला चला चला. येस येस प्रत्येक सीन. ऐका एवढंच नाही, तुम्ही मला पण घ्या तुमच्या सिनेमा मध्ये. अरे लोकल टॅलेंटला काही आहे की नाही? हे लोकल टॅलेंट कसलं, हे लो क्वालिटी टॅलेंट आहे. ए गप्पो का तू? तुम्ही सांगा ना मला हिरोईन म्हणून घ्यायला. अगे ती रोमॅन्टिक पिक्चर बनवतात, भूताचा थोडी बनवतात. तुम्हाला एखादा हिरोईनचा रोल द्या. ऐका ना मॅडम, हिरोईनचा रोल तर ह्या करतायत ना, यांना आपण ऍडव्हान्स देऊन बसलो. पण तुमच्यासाठी मस्त रोल आहे मॅडम आमच्याकडे. हा कुठला? एक गावात येडी बाई आहे, लोकांना दगड मारत फिरते. एकदम परफेक्ट रोल आहे यांच्यासाठी. मेकअपची पण गरज नाही लागणार. तसं नाही म्हणजे तुम्ही अभिनयाच्या जोरावर सगळं मारून नेल. काका मला पण रोल पाहिजे. अरे मी तर रोल वाटतोय, क्रीम रोल नाही वाटत. तरी पण पाहिजे.
सांगा मला रोल पाहिजे. एक मिनिट. डायरेक्टर, ते लेकरू एवढं पेटलं तर घे ना त्याला. अहो त्याला कुठे रोल देऊ आता मी. अरे ते हिरोईनच्या पोराचा दे ना. जा रे अहो साहेब. अहो हिरोईन अविवाहित दाखवली आपण. अरे मग काय झालं म्हणा आधी. अरे 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 लव सीन करायचं का लपड्यावाला सीन करायचं कसं बोलताय. नाही जमते तुम्हाला. पाया पडतो करतो काहीतरी मी देतो तुला रोल. शूटिंग भैया साहेब काय चाललंय. त्याला रोल दिला तिला रोल दिला तुम्ही बसा इथं बुकेची फुलं उपटत. आणखी बुके. अरे काय बोलताय. हा तुमचा इगो हरटय. अरे काय चाललंय. भैया साहेबाला रोल पाहिजे इथं. भैया साहेबाचं इगो हर्ट म्हणजे काय. अरे हा इगो हर्ट कसा होतो सांग रे. अरे तुम्ही जर का एलिफंटला हरिण म्हणाल तर गेंड्याचा इगो हर्ट होणारच ना शेट. इशय का काय बोलतोय. इगो हर्ट झाला ते सांगतोय. हे बरोबर आहे. तुम्हाला मी रोल पाहिजे. अरे व्हाट. आता या भैया साहेबाला पण रोल पाहिजे. इज सो इरिटेटिंग. ऐका ना इंटरेस्टिंग. पण मॅडम मी तुमचा पिक्चर ना प्रोड्यूस करतो. आपण तुम्ही आमचा पिक्चर प्रोड्यूस करता. मग करतो ना. ऑसम. तुम्ही पिक्चर प्रोड्यूस करणार. किती पैसे लागतात माहिती का त्याला. 5 कोटी लागतात पिक्चर करायला. म्हणजे किती. म्हणजे आपल्या 2 एकर संत्र्याच्या बागा. हा ठीक आहे ना. मग 50 एकर मध्ये 2 एकर गेले काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. नाही नाही 50 दोन राहतील. 48 एकर जातील. नाही अरे ठीक आहे ना. मग मॅडम साठी काय पण. चला मग आता सीन करायचं का शिवाय. मला रोल बदलून द्या ना तुम्ही. ते वेडेबाईच मला आवडलं नाही. जमतच नाही ते. कसं करू. असं कसं बदलता येईल मॅडम. असं जर बदलता आलं असतं तर यांनी काय काय केलं असतं मग आता. नाही तर काय बदलायची सोय असते तर आतापर्यंत केव्हा. तुम्ही मला द्या दुसरा रोल. द्या दुसरा. द्या दुसरा. द्या. अहो नाही असं दुसरा नाही देता येणार. दुसरा एकदम मस्त रोल आहे मॅडम. हिरोईनच्या मैत्रिणीचा रोल आहे. हिरोईनची मैत्रीण अगदी सावली सारखी तिच्या सोबत असती. हा मग यांनाच द्या. त्या वाटतात सावली. तुम्ही आता इथं बसा. इथे इथे उभी राहा. तुम्ही उभी राहा. मी हिरो. तुम्ही काय करताय. तुम्ही काय झोपले मॅडम इथं. अशा ते मी सावली असती ना. आता सूर्य तिकडे म्हणल्यावर सावली इथंच पडणार ना. तुम्ही उठा मॅडम. प्लीज उठा. मी तिथे चायावर बसते. तुम्ही चायावर बसा. इथे बसते. ते पशुखाद्य घेतो हातात. मांडीवर घेते पशुखाद्य. मी इथे बसते. नंतर मॅडम. त्यानंतर अहो मी सावली असती ना म्हणून इथं बसले. आता तुम्ही इथं बसल्यावर सावली इथंच बसणार ना. नाही मॅडम सूर्य समोर आहे त्यामुळे सावली खुर्चीच्या मागे पडली. सावली मागे पडली. तुम्ही मागे बसा. पडा मागे. ओके. मी हिरो आहे. तुम्ही हिरो आहे. रेडी. कम ऑन एनर्जी. ऑल द बेस्ट. ओके. चला 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 सगळं चला. ऍक्शन. अरे कट. अरे काय झालं. अरे एनर्जी पाहिजे जरा एनर्जी. अरे बोलू तर दे नंतर कळेल ना एनर्जी आहे की नाही. चाललंच पाहिजे. वाक्य तर येऊ दे माझ्या तोंडातून. चला चला कम ऑन कम ऑन. सुचिता. येस. तुम्ही का सारखं थुकिता. यो शट अप. हे मी जरा लांबूनच बोलतो. लांबूनच बोला. पण एनर्जी पाहिजे. एनर्जी माझी येणार ना. कम ऑन सुचिता. अरे एनर्जी. मी मग एनर्जी काय असं ढिल्ल्यासारखा नको करू. एनर्जी मूड. हा सुचिता. अरे यार काय करतो यार. आहे एक सीन चांगला जमा. अरे एनर्जी पाहिजे म्हटले एनर्जी यार. चोंट्या इकडे. मी हा इकडे इकडे. चोंट्या. हा ते रात्रीच खेळ चालेमध्ये काम करतो ना तू. एनर्जी एनर्जी एनर्जी. हा इथं काय करायचं. हे खाल्ल्याने अख्ख्या गावातल्या लोकांना एनर्जी येते आमच्याकडे. आता याचं काय करू. ही मळ चांगली. अजून मळ द्वारा द्यायचा मासिक. अरे काय चाललंय. झालं लवकर कमान. या ओके. या लेट्स स्टार्ट.
चला कम ऑन मूड रेडी यस इथं हा बागी बागी थोडीशी सावली लांब पडली संध्याकाळ झाली मॅडम लांब जरा कम ऑन अरे काय चाललंय ते थूक तरी नाही तर गिळ तरी ओके ऍक्शन ऐकलं पाणी आण पाणी कशाला गिळलं त्याने काय माहिती अरे बाबा प्युअर होती ती जाम घासली होती त्याने गिळली ना आणि त्याला नाही जायचं उठ उठ हे भाऊ सुचित ते जाऊ दे आपण दुसरा पुढचा सीन करू डायलॉग वाला सीन डायलॉग आहे डायलॉग वाला काय डायलॉग आहे सांगतो डायलॉग सांगतो तुम्हाला हे बघा डायलॉग कसा ऋतुचक्राच्या फेऱ्यात अडकलेला मी माझा श्वास गुदमरतोय मी अंश आहे त्याचाच मग सारांश काय की मीच आहे सारांश डायरेक्टर साहेब ते खाली सब टायटल असतील ना का ही भाषा मराठी वाटत नाही अरे मराठीच ही असं कोण बोलतं का म्हणजे मला जर पाणी मागायचं असेल तर मी असं म्हणेल का हे माझी जननी तळ घरातलं माझ घरातलं जळपेय मला देतीस का असं कोण बोलतं आपण कसं बोलतो आपण कसं बोलतो असं बोलतो आई जर पाणी आणून दे असं बोलतो की नाही अशी नाही मॅडम म्हणतात तसंच चेंज करा मी माझ्या स्क्रिप्ट मध्ये चेंज करणार नाही आम्हा उचल यांनी काही नाही करतो करतो चेंज करतो पुढचा सीन करतो काहीतरी ऐक ना डायरेक्टर माझं काय हे काही बरं नाही वाटून आलं यार तू ना रोमॅन्टिक सीन कर रोमॅन्टिक असं 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 हिरो हिरोईन एकमेकाला भेटतात असं मिठी मिठी रोमॅन्टिक कर ना काहीतरी हे काय चालू आहे यार काय तमाशाचा फट लावला इथं मी काय तमाशाची आक्का वाटली तुम्हाला तुम्ही फरबाईची करणार मी करणार पूर्ण हे बघा तात्या साहेब म्हणत असतील तसा तर रोमॅन्टिक सीन होत नसेल ना तर चला उचला इथून चला सगळं उचला बाबू तू माया चुलीत तुई पोळी भाजू नको हा तुम्हाला पाहिजे नाही का रोमॅन्टिक मला एकट्याला पाहिजे का हा डायरेक्टर अरे ऐक ना सगळ्यांची इच्छा आहे ना रोमॅन्टिक रोमॅन्टिक आहे ना काहीतरी हे बघ कसं आहे हिरो हिरोईन अशी एकमेकाच्या जवळ येतात अशी एकमेकाला काय गरज आहे असं जवळ जवळ घ्यायची काय गरज आहे काय लांब होती फुलं दाखवा दोन तुला काय गरज आहे रे तुम्ही चुप बस दाखव चल डायरेक्टर कर तू ठीक आहे ते अरे रोमॅन्टिक घे उठव त्याला पाणी मार पाणी मार ऐक 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 रोमॅन्टिक सीन करायचं आपल्याला ओके रोमॅन्टिक चल घे मॅडम तुम्ही अशा इथं उभी आहे इथे उभी आहे मी काय करायचं हा तुम्ही थांबा तिथं एक मिनिट मॅडम तुम्ही इथं बसा ओके बस आधार पटला तर सावली गेली तुम्ही पलीकडे ऐका ऐक हिरो ऐका बघ तू असा रोमॅन्टिक सीन आहे तू असा हिरोईनच्या मागे जायचं बरं का आणि हिरोईनचे डोळे असे बंद करायचे मग दोन्ही हाताने तिच्या खांद्याला धरायचं असं उचलायचं मग फिरवायचं आणि मग मी काय आणि काय काय गरज घ्यायची फॅशनची काय गरज आहे का लांबून दाखवा सांगितलं ना असं काय किती जवळ यायची गरज आहे का काय चालू आहे तुझं काय चिटून चालेल त्यांचं लांब लांब दाखवा ना चल तिकडे तू तू कर कोण मध्ये येते पहा तुम्ही काय चाललंय तुझं तुला लय हौस असं सीन करायची घरात तिकडे पोरं वाढ बघते त्याचं काय नाही तुला कापून टाकी.